संजय नावाचा एक साधारण बावीस वर्षाचा तरुण आहे आणि त्या तरुणाचं सरिता नावाच्या एका मुलीवरती प्रेम आहे आता या दोघांचा प्रेम प्रसंग चाललेला होता आणि एक दिवस अचानकपणे त्याला रात्रीचा फोन येतो फोन आल्यानंतर तो घराच्या बाहेर पडतो आता घरामध्ये आईवडील होते आईवडिलांनी विचारलं कुठं चाललंय पण त्यांना म्हटलं मी आलोच माघारी आणि तो घरातून बाहेर पडला आहे त्यानंतर आता आई वडील मुलाची वाट बघायला लागलेत ती रात्र गेली आई वडिलांच्या डोळ्याला डोळा नाही की आपला मुलगा गेला कुठं संजय कुठं गेला त्यानंतर दुसरा दिवस उजाडला तरी पण तो काय आलेला नव्हता त्यामुळे मग ते वडील आणि आई दोघांनी त्या मुलाला शोधायला सुरुवात केली पण त्याचा काही तपास लागला नाही बरं त्याचे मित्र असतील बाकीचे असतील पाहुणे रावळे असतील या सगळ्या मंडळींकडे चौकशी केली त्यानंतर संपूर्ण जिथं जिथं तो जाऊ शकतो त्या त्या ठिकाणी चौकशी केली पण याचा काही तपास लागलेला नव्हता आता त्यानंतर मग त्या वडिलांना शंका आली की आपल्या मुलाचा घात तर झाला नाही ना आणि ज्या मुलीवरती प्रेम होतं त्यांच्या घरच्यांनी काही त्याचं बरं वाईट केलेलं नाही ना आणि त्यामुळे मग ते वडील पोलीस स्टेशनला गेले आणि त्या ठिकाणी एफ आय आर नोंदवली माझा मुलगा गायब झालेला आहे आणि त्यांनी संशय व्यक्त केला की ज्या मुलीवरती याचं प्रेम होतं सरितावरती तर त्या सरिताच्या घरच्यांनी काहीतरी घात केलेला असेल किंवा गायब होण्यामागे यांचा काहीतरी हात असण्याची शक्यता आहे त्यानंतर मग पोलिसांनी याच्याकडून एफ आय आर वगैरे नोंदवून घेतली आणि मग त्या सरिताच्या घरच्यांना बोलवलं सरिताला बोलवलं त्यांच्याकडून काही माहिती घेतली आणि पोलिसांना समाधानकारक उत्तर मिळाली आणि असं वाटत होतं की बाबा याच्यामध्ये या कोणाचाही काय हात असण्याची शक्यता नाही आणि त्यानंतर ही मंडळी निघून आली आता ही इकडं निघून आल्यानंतर मग आता हे जे आईवडील होते ते आईवडील मात्र आपल्या मुलाची वाट बघत होते आणि त्यामुळे मग त्यांनी परत पोलीस स्टेशनला गेले काय झालं विचारलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की बाबा याच्यामध्ये यांचा काय हात दिसत नाही आहे पण पोलीस तपास चाललेला आहे आता या गोष्टीला एक महिना झाला दोन महिने झाले तीन महिने झाले सहा महिने झाले आई वडील किंवा ते वडील जे होते ते सतत पोलीस स्टेशनमध्ये जायचे माझ्या मुलाचं काय झालं माझा मुलगा कुठे आहे संजय कुठे गायब झाला वगैरे हे सगळं विचारत होते आणि पोलिसांची आता पोलीस पण वैतागलेले ना तर ठरलेली उत्तरं होती त्या पद्धतीनं तपास चालू आहे बघूया आणि ते म्हणायचे की बाबा यांनी काहीतरी घात केलेला असेल त्यावेळेस पोलिसांनी सांगितलं की नाही बाबा यांचं असं काय वाटत नाही आहे आणि त्यानंतर पुढं एक वर्ष झालं त्यांचा मुलगा गायब झालेला आहे आईवडील इकडं वाड बघतायत आणि त्याची जी फाईल होती ती फाईल अशी धोळखात पडलेली होती आता दीड वर्ष झालं पावणे दोन वर्ष झाली वडील खेट्या घालतायत आणि वडिलांना एक आस होती की नाही काही ना काहीतरी मला माझ्या मुलाची बातमी मिळेल आणि जवळजवळ दोन वर्षं झाली वडील सतत पोलीस स्टेशनला जात आहेत माझ्या मुलाचं काय झालं संजयचं काय झालं याच्याबद्दलची माहिती विचारतायत आणि त्यांना ठरलेली उत्तरं मिळत होती आता कधीकधी काय व्हायचं की काही दिवसांनी पोलिस अधिकारी बदलायचे मग नव्या पोलीस अध्या अधिकाऱ्यांकडे जाणार त्यांना सांगणार आणि मग तेच रडगानं सांगणार आणि तेच पोलीस म्हणणार ठीक आहे बघू वगैरे अशा पद्धतीनं हे दोन वर्ष गेले आणि दोन वर्षानंतर आता त्या ठिकाणी एक वरिष्ठ अधिकारी बदलून आलेले होते आणि यांनी ऐकलं होतं की बाबा ते अधिकारी लोकांना न्याय देण्याचं काम करत आहेत किंवा ते लोकांचं म्हणणं ऐकून घेतात आणि म्हणून मग हे जे वडील आहेत ते त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे गेले आणि त्यांना मग आपली कैफियत सगळी मांडली की बाबा अशा पद्धतीनं माझा मुलगा गायब झाला आहे आणि माझी यांच्या यांच्यावरती शंका आहे किंवा यांच्यावरती संशय आहे आणि त्यानंतर या पोलीस अधिकाऱ्यालासुद्धा आश्चर्य वाटलं की दोन वर्षापूर्वी दाखल केलेली एफ आय आर आहे पण त्या एफ आय आरवरती अजून काहीच रिझल्ट कसं काय आलेला नाही त्यानंतर मग त्या ते जे पोलीस होते किंवा जे तपास अधिकारी होते किंवा ती जी फाईल होती ती त्यांनी मागावून घेतली आणि मागावून घेतल्यानंतर मग त्या वरिष्ठांनी त्यांचे जे कनिष्ठ होते त्यांना काही म्हणजे मार्गदर्शन केलं त्यांना सांगितलं अशा पद्धतीनं हे करा आणि त्यानंतर जी जी कोणी संशयित मंडळी होती त्या त्या संशयित मंडळांचं मंडळी ज्यांचं ना सी डी आर काढला सगळे मोबाईलच्या डिटेल्स काढल्या आणि मग असं आढळलं की ज्या दिवशी हा मुलगा गायब झाला होता त्याच दिवशी हे जे म म्हणजे आरोपी होते किंवा संशयित होते ते संशयित एकत्र आलेले होते आणि त्यांचं लोकेशन वगैरे एकच होतं त्यानंतर मात्र मग पोलिसांनी या सगळ्यांना संशयितांना बोलून घेतले वेगवेगळं वेग बसवले आणि त्यांच्यासमोर या सगळ्या गोष्टी मांडून त्यांच्याकडून सुलटे प्रश्न विचारले आणि या सगळ्यामधून मग एका हत्याकांडाचा उलगडा झाला दोन वर्षापूर्वी जी घटना घडली होती ती घटना समोर आलेली होती आणि आई वडिलांनी दोन वर्ष म्हणजे सतत त्या जे काय म्हणतात त्याला फॉलोअप घेणं त्या पद्धतीनं केलं होतं आणि शेवटी त्या हत्याकांडाचा उलगडा झालेला होता तर फिरोजाबाद हा जो जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये गडी तिवारी नावाचं गाव आहे आणि त्या गावामध्ये मुल्लाला मुन्नालाल आणि त्यांची पत्नी हे राहत आहेत आणि त्यांना एक मुलगा आहे त्याचं नाव आहे संजय त्याचं त्या वय आहे साधारण बावीस वर्षाचं आता यांच्या शेजारचं एक गाव आहे अंत्येकी मढैया नावाचं एक गाव आहे आता त्या बाजूचं गाव येते तर त्या गावामध्ये यांचे काही नातेवाईक किंवा कोणीतरी सगळे संबंधी कोणीतरी असतील ते राहत होते त्यामुळे संजय त्या गावामध्ये शेजारी जायचा आता त्याच गावामधली एक मुलगी होती सरिता ती सरितासुद्धा यांच्या पाहुण्यांकडे यायची आणि त्यामुळे मग त्या, त्या दोघांची ओळख झाली आता या सरितामध्ये आणि या संजयमध्ये दोघांच्यामध्ये मैत्री झालेली आहे प्रेमाला सुरुवात झालेली आहे प्रेमप्रसंगाला सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर मग कुठं शेतामध्ये भेटायचे कुठं आडबाजूला कुठं जिथं जिथं त्यांना वेळ मिळेल जशी जशी जागा मिळेल त्या त्या पद्धतीनं आता या, यांच्या प्रेमाची सरिता व्हायला लागलेली होती आणि हे जे यांचं भेटणं होतं हे जे प्रेम प्रकरण चालू होतं आता कसं होतं गावाकडचं जे जा असतं ना ते असं कुठं काही गप लपून छपून राहत नाही इकडं म्हणजे शहरामधले भाग वेगळा असतो पण गावामध्ये मात्र या सगळ्या गोष्टी लगेच कळतात आणि म्हणून गावात ही गोष्ट कळली आणि गावात कळल्यानंतर त्या मुलीच्या घरच्यांनासुद्धा कळलेली आहे आता आपली मुलगी अशा पद्धतीनं वागते हे कळल्यानंतर मग त्या आईवडिलांनी तिच्या घरच्यांनी तिला विरोध करायला सुरुवात केली आता एवढा विरोध झाला तरी पण यांच्या प्रेमप्रसंगामध्ये पण काही कमी पडत नव्हतं आता ते दोघं एकमेकांना भेटायचे एकमेकांवरती जीवापाड प्रेम करत होते असं त्यांना वाटत होतं आणि त्यानंतर त्यान मग ह्या आईवडिलांनी किंवा तिच्या मुलीच्या घरच्यांनी तिच्यावरती प्रचंड दबाव आणलेला आहे मग ते मारहाण समजून सांगणं वगैरे हे जे काही टिपिकल प्रयोग असतात त्या पद्धतीचे सगळे केलेले होते पण तरीही ह्यांच्यामध्ये काही म्हणजे असं काही हे ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते आता ही गोष्ट मुलाच्या घरच्यांनाही कळते मुलीच्या घरच्यांनाही कळते पण असं असतानाही किंवा यांच्यामध्ये वाद झाले तरी पण हे काय ऐकायला तयार नाहीत त्याचं काय असतं माहिती आहे का एखादं काचेचं भांडं असतं आणि ते वरून सोडल्यानंतर फरशीवरती पडलं की फुटतंच नाहीतर नाहीतरी फुटतंच ते अशाच पद्धतीनं आता हे दोघंही प्रेमात पडलेले होते आणि आता हे काही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते पण लवकरच यांच्या प्रेमाचं भांडं फुटणार होतं पण ते काय असतं ना ते प्यार किया तो डरना क्या बिरना क्या असलं काहीतरी ते सुरू झालेलं होतं आता या सगळ्यामध्ये त्या सरिताच्या घरचे जे मंडळी आहेत तर त्या मंडळींचा प्रचंड अपमान किंवा बदनामी व्हायला लागली कारण गावामध्ये चर्चा व्हायला लागली मुलगी अशा पद्धतीनं भेटते त्याला वगैरे वगैरे आणि त्याच्यामुळे मग त्या घरच्यांच्या मनामध्ये प्रचंड राग आणि आग निर्माण झालेला होता आता तारीख आहे बारा एप्रिल दोन हजार अठरा रात्रीच्या वेळी या सरितानं आपल्या प्रियकराला म्हणजे संजयला फोन केलेला आहे आणि त्याला सांगितलं आहे की माझ्या घरच्यांनी मला प्रचंड मारहाण केलेली आहे आणि ते माझा फार जीव घ्यायला टपलेले आहेत आणि म्हणून मी घरातनं पळून नदीच्या किनाऱ्यावरती आलेली आहे मला भेटायला ये आपण पळून जाऊ आणि आपण लग्न करू वगैरे असं तिला त्याला सांगितलं आता आपली प्रियसी संकटामध्ये आहे अडचणीमध्ये आहे तिनं आपल्याला फोन केलेला आहे हे ऐकल्यानंतर मग हा संजय जो आहे तो पिसाळला आहे त्याच्यातला प्रेमी जागा झालेला आहे आणि त्यानंतर घरातनं आईवडिलांना न सांगता तिथून तो निघालेला आहे आई वडिलांना त्यांना हे सांगितलं नाही की मी इकडे चाललोय असं तसं आणि तो तिथून निघालाय आणि आपल्या प्रियसीपाशी आला आता त्याच्या समोर त्याची ती सरिता आहे आणि हा इथं उभा आहे आणि त्याच वेळी आता हे एकमेकांना भेटणार त्या त्यावेळेसच बाजूला लपून बसलेले चार जण समोर आलेले आहेत आणि समोर आले त्याच्यामध्ये मग त्यातल्या एक जणानं त्याच्याकडे तमंचा होता आणि त्या प्रियसीच्या समोरच त्या प्रियकरावरती धाड 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 गोळ्या झाडण्यात आल्या आणि तो रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलाय आणि तिच्या समोरच त्याच्यावरती कुऱ्हाडीनं वार करण्यात आले आणि त्या प्रियकराचे तुकडे करण्यात आले होते त्याला ठार मारण्यात आलं आणि त्या ठिकाणी ऑलरेडी अगोदर सगळं प्लॅनिंग केलेलं होतं नदीकिनारी खड्डा होता त्या खड्ड्यामध्ये मग यांनी त्याला गाडलंय आणि ही मंडळी सगळी आपापल्या म्हणजे घरी निघून आलेली आहेत आता इकडं बघा इकडं ही मंडळी आता निवांत झालेली आहेत त्यांनी त्या प्रियकाराला संपवलेला आहे पण आई वडील मात्र रात्रभर त्यांच्या डोळ्याला डोळा नाही आपला मुलगा कुठं गेलेला आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी मग ते पोलीस स्टेशनमध्ये जातात पोलिसांकडे एफ आय आर नोंदवतात आणि संशयितांची नावं सांगतात पोलीस संशयितांचे जबाब घेतात पोलिसांना समाधानकारक उत्तरं मिळतात आणि त्यानंतर मग ही सगळी मंडळी निघून येतात आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जबाब होता तो त्या प्रियसीचा म्हणजे त्या सरिताचा त्यावेळेस त्या सरितानं जे उत्तर दिलं होतं किंवा सांगितलं होतं त्या माध्यमांमधून मा समोर आलं तर तिनं सांगितलं की हा जो संजय आहे तो माझ्या मागं लागलेला होता आणि तो माझ्यावरती लग्नासाठी दबाव वगैरे टाकत होता आणि त्यामुळे मग मला त्याच्याबरोबर काही लग्न करायचं नव्हतं आणि त्यामुळे मग मी त्याला बोलून घेतलं आणि त्याला सांगितलं हे बघ तू माझा काही संबंध नाही त्यामुळे इथून पुढं तुम्हाला भेटायचं नाही आणि त्यानंतर तो निघून गेला आता तो निघून गेल्यानंतर मग काय झालं काय मला काय बाकीचं माहीत नाही मग आता अंदाज असा होता की बाबा त्याचं हृदय तुटलं मन तुटलं त्याचं काहीतरी तुटलं आणि तुटल्यानंतर मग त्यानं एकतर आत्महत्या केली किंवा कुठंतरी निघून गेला असं काहीतरी झालेलं असलं पाहिजे आणि नंतर ह्या संजयच्या हत्याकांडाची फाईल जी आहे ती फाईल फक्त धुळकात बसलेली होती आता ही सगळं सांगून झालं यांचं त्यानंतर पोलीस स्टेशनमधून आले आणि त्यानंतर काही दिवसामध्येच या सरिताला एक चांगलं स्थळ बघण्यात आलं आणि तिचं मग पटापट्टी बिटापट्टी झाली आणि त्यानंतर तिचं लग्न झालेलं आहे बघा तिचं लग्न होतं आहे त्याच्या प्रियसीचं लग्न होतं आहे आणि आता ह्या संजयचा मृतदेह त्या जमिनीखाली गाडलेला आहे त्याचे आईवडील हे पोलीस स्टेशनमध्ये सतत हेलपाटे मारत आहेत आणि इकडं ह्या प्रेयसीचं त्या पतीबरोबर ते हनीमून चाललेलं आहे दृश्य लक्षात घ्या कशा पद्धतीनं हे सगळं प्रेमप्रकरण घडलेलं होतं आणि त्या प्रेमप्रकरणातनं काही विदारक स्थिती होती प्रियकर जमिनीखाली प्रियकराचे आई वडील हे पोलीस स्टेशनला खेट्या घालतायत आणि प्रियसी इकडं हनीमून करत मजा करते आहे आता हे सगळं झालं एका बाजूला हे सगळं चाललेलं होतं आणि मारेकरी जे होते त्या मारेकऱ्यांनी पण आता आपण काहीच केलेलं नाही उलट आता हे सगळं पचलेलं आहे असं त्यांना वाटत होतं आणि या सगळ्या गोष्टीमध्ये दोन वर्ष म्हणजे या सगळ्या ह्याच्यात दोन वर्ष झालेली आहेत आणि या दोन वर्षामध्ये या सरिताला एक मुलगीसुद्धा झाली होती म्हणजे इकडं सगळा आनंदी आनंद चाललेला होता मुलीचं चा लग्न होणं लग्न झाल्यानंतर मुलगी होणं सगळं तिचं नाव घेऊ ठेवणं या सगळ्या गोष्टी चाललेल्या आणि तिकडं मात्र ते आईवडील आपल्या मुलाची वाट बघतायत आणि मुलाचं काय झालं याच्यासाठी ते खेट्या मारतायत आणि दोन वर्षानंतर ज्या वेळेस मग ह्या वडिलांना कळलं की एक पोलीस अधिकारी आलेले आहेत त्या पोलीस अधिकाऱ्यांना वडील भेटले आणि त्यानंतर मग पोलीस ॲक्टिव्ह झालेले आहेत आणि हे जे पाच संशयित होते तर त्या पाच संशयितांचे मोबाईल नंबर आणि त्यांचं लोकेशन सी डी आर वगैरे सगळं काढलेलं आहे आणि याच्यामध्ये वडील हकीमचंद भाऊ राहुल त्यानंतर त्यांचे साथीदार अमृता उर्फ मुरारी आणि जगदीश या चार जणांना अटक करण्यात आली आणि सरिताला सुद्धा अटक केलेली होती आणि मुलीसकट ती आता तुरुंगामध्ये गेलेली आहे त्यानंतर आता या सगळ्या मारेकऱ्यांच्या सांगण्यावरून मग ज्या ठिकाणी ही घटना घडली होती थी, त्या ठिकाणी जाण्यात आले सगळे आणि तिथं गेल्यानंतर मग जे सी लावला आणि त्या ठिकाणी ते मा जमीन उकरण्यात आली त्यावेळेस त्या ठिकाणी त्या एक सापळा सापडला त्या ठिकाणी कुऱ्हाड आणि एक सुद्धा गाडलेला होता तो सुद्धा तिथं सापडलेला होता आणि आता पूर्ण फक्त सापळा होता त्यामुळे मग त्या ठिकाणी त्या तरुणाने त्यावेळेस जे कपडे घातली होती त्या त्या, त्या कपड्यावरून आईवडिलांनी ओळखलं आणि नंतर डी एन ए वगैरे तपासणीसाठीच पोलिसांनी दिलेलं होतं तर ही जी सगळी घटना घडलेली आहे ती फिरोजाबाद जिल्हा जो आहे त्या जिल्ह्यामधलं बसई मोहम्मद या ठिकाणचं जे पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत झालेली आहे आणि जून दोन हजार वीस म्हणजे दोन हजार अठराला घटना घडली आणि दोन हजार वीसमध्ये हे सगळं उघडकीस आलेलं होतं आणि या हे सगळं उघडकीस आल्यामुळे मग वरिष्ठ पोलिसांनी ज्यांनी ह्याचा तपास केला होता त्या पोलिसांना वीस हजाराचं बक्षीससुद्धा दिलेलं होतं आता एका बापावरती आपल्या मुलावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आता या ठिकाणी आलेली होती या सगळ्या घटनेमध्ये त्या प्रियसीनं दगा दिला होता त्या प्रेयसीच्या घरच्यांनी घात केलेला होता पण आईवडील मात्र शेवटपर्यंत त्या मुलाची वाट बघत होते कधी ना कधीतरी माझा मुलगा येईल किंवा कधी ना कधीतरी त्याची काहीतरी बातमी येईल आणि म्हणून या सगळ्या घटनेवरून आपण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जगामध्ये बाकीच्या कोणत्याही प्रेमाला पर्याय असतात आणि ती लोक आपल्याला बदलत राहतात पण आईवडिलांचं प्रेम हे असं एकमेव असतं की ज्या प्रेमाला कधीही पर्याय नसतो आणि आईवडिलांचं प्रेम हेच पहिलं आणि खरं प्रेम असतं त्याच्यानंतर मग बाकीचे जे प्रेम असतात ते उत्पन्न होतात स्वार्थासाठी येतात आणि स्वार्थ साधला तर ती जवळ असतात स्वार्थ नाही साधला तर ती सगळी सोडून जातात त्यामुळे आईवडिलांना आणि आईवडिलांच्या प्रेमाला कधीही विसरू नका कारण तेच खरं पहिलं प्रेम आहे हेही लक्षात ठेवा बरं याबद्दल आता तुम्हाला काय वाटतंय जरूर कळवा पुन्हा भेटूया उद्या रात्री साडेआठ वाजता तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र